मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी सुरू केलेल्या आरक्षण आंदोलनाच्या लढ्याला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे. आज जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मनोज जरंगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणला बसण्याचा इशारा दिलेला आहे. सरकारने मराठा आरक्षणाची जी मागणी आहे ती 28 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावी, नसता आम्ही निर्णय घेऊन पुन्हा एकदा मी 29 सप्टेंबर पासून आमरण उपोषणला बसेल, असं जरंगे पाटील म्हणाले आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा आंदोलक आहेत, आपण यांच्याशी बोलणार आहोत. दादा, काय सांगणार, जरंगे पाटलांनी पुन्हा एकदा आज अमरण उपोषणाचा इशारा दिलाय, काय वाटतं? एक मराठा आंदोलक म्हणून दादांना आमची विनंती असेल, ते जरी आज म्हणले असतील की 29 सप्टेंबर पासून मी परत एकदा अमरण उपोषणाला बसणार आहे, आमची विनंती असेल की दादांनी अमरण उपोषण परत या सरकारच्या विरोधात करू नये. मराठा समाज दादाच्या पाठीमागे पूर्ण ताकदीनिशी आहे. दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाला महाराष्ट्रातला मराठा समाज पूर्णत्वाने त्या ठिकाणी दादाच्या शब्दाला जागणार आहे. त्यामुळे दादांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कुठलंही आमरण उपोषण करू नये, अशी एक आंदोलक म्हणून माझी त्यांना विनंती असेल. दादांनी हे जे सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षातले असतील, महायुतीचे असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील, यांना दादा इलेक्शनच्या माध्यमातून किंवा निवडणुकीच्या माध्यमातून यांना अद्दल घडवण्याचा निर्णय दादांनी घ्यावा, हा माझा दादांना किंवा एक आंदोलक म्हणून माझी ही इच्छा असेल. दादा, काय सांगणार, आज मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जरंगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसायची घोषणा केलेली आहे. आम्ही दादाला खूप विनवणी केलेली आहे तुम्ही उपोषणाला बसायचं नाही म्हणून, पण दादांनी आम्हाला शब्द दिला की 28 तारखेला आम्ही परत बैठक घेऊन आपण निर्णय घेऊ. पण आम्हाला दादांना हेच सांगायचं आहे किंवा सरकारला हे सांगायचं आहे, दादाच्या वाढदिवसादिवशी आमच्या मराठ्यांनी 51 लाख लिटर रक्तदान केलेलं आहे, ह्याच्यावर सरकारनं बी याचा अंदाज करावा की 51 गुणिले 4 फक्त करा 2 कोट होतात. तरी माझ्या गावातून एकानंही रक्तदान केलं नाही, असे कितीतरी गाव आहेत, कितीतरी समाज आहे माझं ज्यांनी रक्तदान केलं नाही. मग 6 कोटी समाज दादाच्या पाठीमाग आहे हे सरकारला कळालं पाहिजे. वर्षभर आंदोलन झालेलं आहे, काय वाटतं मराठा बांधव म्हणून कोणत्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत, कुठल्या बाकी आहेत? तर काही गावांनी समजा काही गावांमध्ये निघालेले आहेत. आज माझं गाव घेतलं तर माझ्या गावात एकही ओबीसी प्रमाणपत्र भेटलेलं नाही. माझं वैयक्तिक जरी घेतलं तर माझा मुलगा 1% हुकलेला आहे, तर तो आज ओबीसीमध्ये असतं तर त्याचं आज ॲडमिशन झालं असतं, त्याची पुढचं त्याला फीस माफ झाली असती, पण एका मार्कामुळं तो आज पिछाडीवर राहिला, 1 वर्ष वाया गेलेलं आहे त्याचं. आज मी 1 वर्ष झालं दादांना मी फॉलो करतो. दादा, काय सांगणार, आज या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होत आहे, काय वाटतं मराठा समाजाने काय कमवलं काय गमावलं आणि पुन्हा एकदा मनोज जरंगेंनी उपोषणाला बसायची घोषणा केली? दादाने जी उपोषणाची घोषणा केली तर आमचं सर्वांचं एक मत आहे की असा हिरा परत मराठा समाजाला मिळणार नाही, त्याच्यामुळे दादांनी कुठलंही उपोषण करायचं नाही. आणि ह्या 1 वर्षाच्या आंदोलनामध्ये 2016 पासून ही आंदोलन होतात, पण 1 वर्षाच्या आंदोलनामुळे हा मराठा समाज ताकदीने एकत्रित आला, बांधा बांधावरचं मराठ्यांचं बांधण त्या ठिकाणी मिटून त्या ठिकाणी मराठे एकजूट होतात हे सगळ्या जगाला कळालं. आणि आपण 1 वर्षात जर काय मिळालं, जर ज्या नोंदी कधीही कुणाला माहीत नव्हत्या की कोणबी नोंदी मराठ्यांच्या सापडू शकतात, हे दादांचं त्या ठिकाणचं यश आहे. दादा, काय सांगणार तुम्ही, आज या उपोषण आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होत आहे, काय वाटतं आज पुन्हा एकदा जरंगे पाटलांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिलेला? 1 वर्षापासून जी दादांच्या माध्यमातून या ओबीसी आरक्षणाची मागणी आहे ती सरकारने गांभीर्याने घेतलेली नाही आहे, आणि 1 वर्षामध्ये दादांनी 5 उपोषणाचे टप्पे केलेले आहेत. त्या 5 टप्पे करत असताना दादांना प्रचंड त्रास झालेला आहे. म्हणजे आता समाज हे ऐकायला तयार नाही की मनोज जरंगे पाटील या ठिकाणी उपोषण करतायत. म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलं असेल, समाज जीवाचा आकांत करून ओरडून सांगत होता की 29 सप्टेंबरला दादांनी उपोषणाला बसायचं नाही. म्हणजे आता समाज कुठल्या भूमिकेत आहे? आता विधानसभेचे इलेक्शन समोर आहेत, लक्षात घ्या. दादांनी जो आदेश दिला त्या आदेशाला प्रमाण म्हणून, म्हणजे उभारायचंय तर उभारायचंय, पाडायचंय तर पाडायचंय. म्हणजे ह्या राजकारण्यांना, म्हणजे हे दोन्ही राजकारणी, महायुती महाविकास आघाडी, ही जी काही विषय आहे, ह्या दोन्ही राजकारण्यांना आता एकदा झटका दाखवल्याशिवाय या ठिकाणी समाज शांत बसणार नाही. या आंदोलनाला 1 वर्ष आज पूर्ण झालेले आहे, काय वाटतं या आंदोलनामध्ये मराठा समाजाने काय कमवलं आणि काय गमावलं? मराठा समाजांनी जर काय कमवलं असेल तर आज 6 कोटी राज्यातला मराठा एकत्र आला, मला वाटते ही फार मोठी गोष्ट आहे. कारण की एका व्यक्तीच्या नावाखाली हा महाराष्ट्रातला 6 कोटी मराठा समाज एक आला, हे आम्ही कमवलं. आणि काय गमवलं तर या महाराष्ट्रामध्ये मागील 1 वर्षामध्ये ज्या काही आत्महत्या झाल्या, जे काही मनोजदादा जरंगे पाटलांच्या तब्येतीला हानी झाली, ते आम्ही गमवलं. बरोबर. दादा, काय सांगणार तुम्ही, काय वाटतं तुम्हाला, जरंगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिलेला आहे, काय वाटतं काय? संघर्षोद्धा मनोजदादा जरंगे पाटलांना या ठिकाणीच नाही तर महाराष्ट्रामधल्या सर्व मराठा समाज सेवकाची एकच विनंती आहे
की आपण हे जे 29 तारखेला उपोषण घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो हा कुणालाच म्हणजे हितकारक नसणार आहे, किंवा दादाची तब्येत वरचीवर ढासळत असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकता की सर्व समाजाची एकच मागणी होत आहे की दादांनी उपोषण न करता दादांनी कुठलाही निर्णय घ्यावा, त्यांच्या पूर्ण ताकदनिशी हा मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहील. दादा, या ठिकाणी मराठा बांधवांनी मराठा आंदोलकांनी सांगितलं पण आहे की आपण मुंबईला जाऊ, वाटलं तर दिल्लीला जाऊ, परंतु तुम्ही उपोषणाला बसू नका. बघा, हा लढा गेले एक वर्ष झालं चालू आहे. 29 ऑगस्ट 2023 रोजी हा ऐतिहासिक लढ्याची इथूनच सुरुवात झाली. बघता बघता ह्या लढ्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. काय सगळ्या प्रकारचे आंदोलनं झाले, काय संघर्षोद्याचे आतापर्यंत जवळजवळ 5 उपोषणं झाले, काय तरी पण ह्या गेंडीच्या कातड्याच्या सरकारला आजपर्यंत जाग आली नाही. दादांनी आत्ताच 29 सप्टेंबरला परत उपोषणाची घोषणा केलेली आहे. आजपर्यंत आमच्या समाजाने दादा जो भी निर्णय घेतील एक मतानं त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी उभा राहिले, परंतु त्यांच्या काळजीपोटी आम्हाला फक्त आजपर्यंतच्या निर्णयापैकी फक्त एक निर्णय मान्य नाही की दादांनी परत एकदा उपोषणाला बसावे. आता मराठा समाजाने म्हटलं पण की आपण पुन्हा एकदा मुंबईला जाऊ, जरंगे पाटलांनी देखील तसं म्हटलेलं आहे की आपण पुन्हा एकदा मुंबई वारी करू, तयार होत त्यासाठी. त्यांनी फक्त उपोषणाचा जर विषय सोडला, त्यांनी मुंबई काय दिल्लीला जरी जाऊ म्हणले तर त्याच ताकदीने काय आम्ही पूर्ण घराधारा सगळं काय जिथे असन तिथून आम्ही दादाच्या पाठीशी ठामपणे उभा राहू. त्याच्यामध्ये आम्हाला काय भेटल काय हाती लागेल याची चिंता नाही. आमच्यासाठी सर्वस्व एक ही आवाज कापे मनोज दादा जरांगे पाटील यांचा. दादा, काय वाटतं तुम्हाला, मनोज जरांगे पाटलांनी आता उपोषण करावं की नाही आणि पुन्हा एकदा मुंबईवारी व्हायला पाहिजे का? दादांनी उपोषण करू नये हे आमचं प्रांजळ मत आहे. सर्वसामान्यांच्या मनामध्ये एकच आहे की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, या भूमिकेतून आम्ही आहेत. मनोज जरांगे पाटलांनी आता पुन्हा एकदा मुंबईला जाण्याचा एक इशारा दिलेला आहे. ते बोलता भाषण बोलले पण की आपण पुन्हा एकदा मुंबईला जायचं आहे, तयार आहे 100%. आधीची जी ताकद होती त्याच्यापेक्षा डबल ताकदीने आम्ही मुंबई जाऊ. दादांनी फक्त इशारा करायचा काफी आहे. आम्ही दादा म्हणतील त्या गोष्टीला आम्ही तयार आहेत, आम्ही करून दाखवू दादांनी सांगितल्यानंतर. दादा, काय वाटतं तुम्हाला, काय बोलले दादांनी? फक्त 29 तारखेला जो उपोषणाचा जो निर्णय घेतलेला आहे हा उपोषणाचा निर्णय दादांनी पाठीमागे घ्यावा आणि येणारा आदेश हा दादाचा आमच्यासाठी अंतिम असेल. तो दादा काही निर्णय देऊ दादा, तो आमच्यासाठी अंतिम असेल. फक्त दादांनी समाजाची एकच गोष्ट ऐकावी, फक्त तो इशारा दादांनी जो उपोषणाचा दिलेला आहे तो माघारी घेऊ, बस एवढीच विनंती आहे दादा. मनोज जरांगे पाटलांनी आम्हाला उपोषणाला बसू नये, त्याच्याऐवजी त्यांनी जो काही निर्णय घेतला तो मराठा समाजाला मान्य असेल असं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे. दादा, काय वाटतं तुम्हाला? दादांनी आता पुढं अमरून उपोषण या पर्यायाला तर जाऊच नाही. दादा म्हटल्यासारखं की त्यांनी घोंगडी बैठक म्हणा किंवा विधानसभा पिंजून काढायचं म्हणा, ते जर केले तर सगळ्यात चांगला निर्णय आहे. आता शरीरावर बिलकुल काही काढू नये. आमच्यासाठी एकच वाली आहे सध्या, ते म्हणजे मनोज दादा, आणि त्यांनी जे निर्णय घेतील तेच आमच्यासाठी अंतिम निर्णय असेल. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या शरीराचं बिलकुल सुद्धा काही वेगळं काही विषय करून घेऊ नये, एवढंच आमचं. या ठिकाणी आता मराठा समाजाने आक्रोश केला होता, मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाला बसून या असं सगळ्यांनी म्हटलं होतं, तुमचं काय मत आहे? माझं प्रामाणिक मत आहे की आम्ही बार्शी तालुक्यातून आलो आहे आणि आरक्षणाच्या दरम्यान गेले वर्षभर झालं आम्ही या आरक्षणाच्या लढ्याला निगडीत आहोत. गेले अनेक दिवस झालं मराठा समाजाची चक्क शासन फसवणूक करतो आहे आणि गेल्या वेळेचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाला कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स त्यांनी त्या ठिकाणी दिलेला नाही. आणि मराठा बांधवांच्या वतीनं आम्ही अशी एक दादांना विनंती केली की तुम्ही खरंच उपोषणाला बसू नका, कारण सरकारचं धोरण ह्या माध्यमातूनच तुम्हाला अपंग बनवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. तुम्ही चिडले पाहिजेत आणि चिडीच्या माध्यमातून कुठला तरी अनर्थ घडला पाहिजे. मनोज जरांगे पाटलांनी आता मुंबईला जाण्याचा देखील एक इशारा दिलेला आहे, त्यासाठी तयार आहात तुम्ही? मनोज दादांनी मुंबईलाच काय दिल्लीला जर चला म्हणले तरी बार्शीत सर्वात पुढं असेल आणि बार्शी आमचे युवक सर्वात पुढं असतील आणि दादांनी फक्त आदेश द्यायचा, दादांनी फक्त आम्हाला नोटेशन करायचं, ते काम आम्ही 100% करू. दादा, शेवटचा प्रश्न, काय वाटतं तुम्हाला, काय भूमिका आहे मराठा आंदोलक? मराठा आंदोलक म्हणून मला असं वाटतं की दादांनी जो आता निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी वापस घ्यावा. दादांनी जो काही निर्णय घेतील, मुंबईला जायचं असेल किंवा दिल्लीला जायचं असेल, आम्ही करोडोच्या संख्येने मराठा आम्ही त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार आहोत. फक्त दादांनी आता यापुढे उपोषण करू नये, लाख गेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं एक म्हण आहे. तसंच ह्या माणसामुळे जो कोटी समाज आज एकत्र आला आहे तो हा माणसाला जपणं हे आमच्या मराठा समाजाचं काम आहे. त्यामुळे दादांनी जो निर्णय घेतला आहे तो तात्काळ वापस घ्यावा ही सगळ्यांची इच्छा आहे.
आपण या ठिकाणी पाहू शकतो मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि आतापर्यंत मनोज जरंगे पाटलांनी अंतरवाली सराठीमध्ये 5 आमरण उपोषण केलेले आहेत. त्यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या तर काही मागण्यांची पूर्तता अद्यापपर्यंत बाकी आहे. तर असं असताना आज मनोज जरंगे पाटलांनी अंतरवालीमध्ये बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये मनोज जरंगे पाटलांनी पुन्हा एकदा 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिलेला आहे. दरम्यान आता या संपूर्ण घोषणानंतर आता सरकार काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गौरव साळी, मुंबई तक, अंतरवाली सराठी.